Thank you.
तसेच एक स्मृति सन्मान्य चिन्ह माननीय
पाटील सर ने आजच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून माननीय पोलीस अधीक्षक महोदय या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांना आजच्या कार्यक्रमाची स्मृती आणि सन्मान चिन्ह या ठिकाणी अशी त्यांना विनंती. सर 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 ते द्या. आजच्या मल्टीमीडिया छायाचित्र प्रदर्शनमध्ये आजच्या कार्यक्रमाचे सर करतील, तसेच स्मृती चिन्ह या कार्यक्रमाची ओळख म्हणून त्यांना प्रदान करतील अशी विनंती. आजच्या कार्यक्रमाची स्वागत श्रृंखला याच ठिकाणी, तसेच कार्यक्रमाच्या पुढच्या टप्प्यात आजच्या या कार्यक्रमाची होणार आहे. तत्पूर्वी आजचा हा जो आहे केंद्रीय संचार ब्युरो केंद्रीय कार्यालय क्षेत्रीय कार्यालय नागपूर सहयोग आहे जिल्हा प्रशासन व जिल्हा माहिती कार्यालय गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमानाने आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजन करण्यात उद्देशून भारत सरकारचे विकासाचे 8 मंचावर उपस्थित माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी सर अनिल पाटील सर, तसेच जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय अधिकृत जिल्हा माहिती अधिकारी च्या केंद्रीय संचार ब्युरो व जिल्हा प्रशासन गोंदिया आणि जिल्हा माहिती कार्यालय गोंदिया यांच्या सहकार्याने आमच्या विभागामार्फत माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या या विभागात विविध डिपार्टमेंट्स आहेत त्यात दुर्बलवर जोडलेला असतो आणि लोकांमध्ये विविध मेळावे असतील, काही बॅन पब्लिसिटी आहे किंवा प्रत्यक्ष जाऊन एखादा कार्यक्रम घेणे आणि विविध विषयानुसार सरकारच्या ज्या काही विविध योजना आहेत या योजनांच्या प्रचार प्रसिद्धीचं कार्य आमच्या केंद्रीय भंडारा हे जिल्हे येत असतात त्यानुसार आपण हा कार्यक्रम घेतलेला आहे. विशेष म्हणजे नक्षलग्रस्त भाग म्हणून या गोंदिया जिल्ह्याची निवड केलेली आहे, म्हणजे हाच हा संपूर्ण महाराष्ट्रात हा म्हणजे मिलेटचा हा पहिला कार्यक्रम आहे असं आपण म्हणू शकतो आणि याची भारत सरकारने निवड केली त्यामुळे गोंदिया जिल्हा एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद जय भारत. या कार्यक्रमामध्ये भारत सरकारचे विकासाचे 8 वर्ष, तसेच आंतरराष्ट्रीय पोषक तृणधान्य मिलेट्स याचे फायदे आणि याचे महत्त्व पटवून देण्यासाठी आजचा हा मल्टीमीडिया छायाचित्र प्रदर्शन या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. आजच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी या ठिकाणी आपले प्रमुख पाहुणे माननीय श्री निखिल पिंगळे सर पोलीस अधीक्षक गोंदिया, मी यांना विनंती करतो की ते आजच्या या कार्यक्रमाप्रसंगी आपल्याला मार्गदर्शन करतील. अवघड ठिकाणी मला उभं केले आता त्याने दिसतं तसं नसतं, नसतं ते असतं, असतं ते दिसत नसतं असं म्हटलं जातं. ही जी सगळी प्रक्रिया आहे ही PIB आणि माहिती प्रसारण काय यांच्यातर्फे ही प्रक्रिया केली जाते आणि मी 2 सेकंदसाठी विचार करत होतो इथं खुर्चीत बसलेलो असताना की हा सगळा उठाठेव कशासाठी चाललाय आणि मग मला हे सुरुवातीचं पहिलं वाक्य जे होतं ते आठवलं आणि कदाचित तो एक महत्त्वाचा असा विषय म्हणायला हरकत नाही की समाजापुढे लोकांपुढे जे खरोखर दिसतंय तेच असतंय हे दाखवण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून कदाचित या कार्यक्रमाचं आयोजन हे प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी होते आणि जसं या ठिकाणी आता आपल्यासमोर म्हटलं गेलं की कदाचित मिलेट्सशी संबंधित हा जिल्ह्यातला पहिला असा कार्यक्रम होत असेल आणि त्याच्यामुळं जे मी म्हटलं की म्हणून तर जग फसतं, तर जसं बाहेरून इतर संस्कृती आल्या आणि त्यांनी आपल्यावरती बऱ्याच गोष्टी लादायचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये व्हाईट ब्रेड सुद्धा आला, नवीन वेगवेगळे प्रकारचे ब्रेड्स आले, नवीन वेगवेगळ्या प्रकारचे सिरियल्स आपल्याला खायला लागत आहेत आणि हे सगळं करत असताना आपली जी मूळ संस्कृती होती ती कुठंतरी आपण विसरत होतो म्हणून मिलेट मिशन आलं आणि त्याचाच एक छोटासा भाग म्हणून हा कार्यक्रम आज या ठिकाणी आपण राबवतोय. जरी भाषणासाठी मला उभं केलेलं असलं तरी पण खरं मला नवल वाटलं ते काळ्या रंगाचा तो तांदूळ पाहू जो की आता तसा फार बघायला मिळत नाही. त्याच्यानंतर स्ट्रॉबेरीज इथं गोंदिया जिल्ह्यामध्ये कोणीतरी लावल्यात आणि त्या यशस्वीरित्या उगवलेल्या आहेत ते पाहून देखील आनंद झाला कारण गेले 1 महिनाभर माझ्या डोक्यात चाललेलं की अतिदुर्गम भागात हा प्रश्न माझ्या डोक्यात होता आणि मला आता असं लक्षात आलं की तिकडचा भाग सोडा
इथून 10 किलोमीटर वरती सुद्धा ते उगवू शकतात. कदाचित आपण असा एक प्रयोग पुढच्या वर्षी देखील करू शकतो याची मला खात्री झाली आणि त्याच्यामुळं ते जग फस्त वगैरे वगैरे जे मी म्हटलं तर या अशा प्रकारच्या कार्यक्रमांमधून एक वेगळी दृष्टी आपल्याला उपलब्ध होते, निर्माण होते. याबाबत निश्चितच कुठेही दुमत नाही असं मी निश्चित म्हणेल. या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला पोलीस अधीक्षक म्हणजे पोलीस प्रशासनाचा प्रमुख असून सुद्धा इथं बोलावलं याबद्दल मी तुमच्या सर्वांचे मनापासून आभार मानतो. यथोचित सन्मान केला, एवढा मोठा मेमेंटो मला आजपर्यंत इथं गोंदियात आल्यापासून मिळालेला नाही, तो देखील मिळाला. यासाठी सुद्धा मनापासून आभार मानतो. सांगता सांगता गंमत म्हणून सांगतो की ते तांदूळ बघून मी माझ्या बायकोला फोन करून पटकन म्हटलंय की लवकर ये, तुला काहीतरी दाखवतो. ती लवकर पोहोचली तर तिला मी स्ट्रॉबेरी आणि तांदूळ बघून मगच पाठवणार आहे. तुम्ही बोलावलं, माझे दोन शब्द शांतपणे ऐकून घेतले, याबद्दल मी तुमच्या मनापासून आभार मानतो आणि माझे दोन शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पोलिसांचं नसलं तरी पण आपण जे केंद्रीय संचार ब्युरो आहे याची जी कार्यप्रणाली आहे, कार्यपद्धती आहे, जे घडत आहे, जे विकास कामे होत आहेत, त्याबाबतच्या हा जो प्रदर्शन होता, हा जो कार्यक्रम आहे, याला मल्टीमीडिया छायाचित्र प्रदर्शन म्हणून नाव दिलेलं आहे. आणि यामध्ये जे काही आपण बघतोय या ठिकाणी, हे मल्टीमीडिया जे हायटेक युग आहे याच्या माध्यमातून जी जनजागृती आहे ती लोकांपर्यंत कशी पोहोचवावी याचं एक प्रदर्शन, याचं एक उदाहरण या ठिकाणी प्रस्तुत करण्यात आलेलं आहे. जास्त वेळ न घेता आजचे कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटक माननीय श्री अनिल पाटील सर, मुख्य कार्यपालन अधिकारी जिल्हा परिषद गोंदिया, मी यांना विनंती करतो की ते आजच्या या कार्यक्रमाप्रसंगी आपले सर्वांचे मार्गदर्शन करतील, ही विनंती. निखिल पिंपळे, मुंबईहून आले DIY आमचे गीते आणि इतर मान्यवर समोर उपस्थित प्रेक्षकगणो, आजचा हा कार्यक्रम आहे हा PIB आणि केंद्रीय संचार ब्युरोच्या माध्यमातून आपण हा एक राबवतो आहे किंवा करतो आहे. भारत सरकारने, मोदी सरकार आल्यानंतर गेल्या 8 वर्षामध्ये सामान्य गरीब लोकांसाठी काय काय कार्यक्रम राबवले याची माहिती सर्वांना होते. काही लोकांना अजूनही माहिती नसेल कदाचित की आपल्याकडे ही योजना आहे आणि याचा पटल लाभ मिळू शकतो, आणि काही याचा लाभ घेतलेला पण नाही. तर आता आजच्या युगामध्ये फक्त काम करून चालत नाही तर काम केलं दाखवून पाहिजे. त्यामुळे आपण जे काम केले या वर्षाचं आपलं आहे 2023 हे आंतरराष्ट्रीय मिलेट वर्ष म्हणून साजरं करतोय आपण. भारताने डिक्लेअर केलेलं आहे ते, जसं मगाशी निखिलने सांगितलं की आपल्याकडे आपली संस्कृती जी आहे किंवा आपलं जे अन्नधान्य आहे, आपण जे खात होतो पूर्वी, ते विसरून आपण नवीन काही वेळ खायला सुरू केलेलं आहे आणि आपला विसरत चाललो आहे. त्याला कुठेतरी परत एकदा आपल्याला रिव्हाइव्ह करायचं आहे. आपलं धान्य चांगलं आहे, मिलेट्सचा आपल्याला फार चांगला उपयोग होतो, आपलं आरोग्य चांगलं असताना आपल्याला जे पिकतं तेच माणसांनी खरं तर खाल्लं पाहिजे. कारण या क्लायमेटला किंवा या वातावरणात जे उगवतं ते आपल्याकडे चांगलं आहे, निसर्गाने तसं आपल्याला ते दिलेलं आहे आणि तेच खाल्लं गेलं पाहिजे, हाही विचारच्या पाठीमागे आहे. आणि त्यामुळं इंटरनॅशनल एक वर्ष आपण जाहीर दिलं तरी आपल्यासाठी हे नवीन नाही, आपल्यासाठी वेगळं नाही आहे, आपण जुनं आहे तेच आपण रिव्हाइव्ह करतो आहे आणि ते खाल्लं गेलं पाहिजे. आपण या कार्यक्रमासाठी आपण कोणती स्टॉल लावलेले आहेत, पाठपुढे पाटींचा आपल्याकडे माईंचा एक स्टॉल आहे, कृषी विभागाचा एक स्टॉल आहे, त्यातून हे माहिती काय दिलेली आहे, ही माहिती सर्वांपर्यंत गेली पाहिजे. चांगल्या पद्धतीचे असतात, चांगल्या क्वालिटीचे असतात, त्याचाही आपल्याला लाभ घेता आला पाहिजे आणि त्यांनाही त्यात काही मदत होईल असं बघितलं पाहिजे. त्यामुळे सर्वांना माझी विनंती आहे की तुम्ही हे मिलेट वर्ष म्हणून मिलेटसाठी पण काही तुम्ही त्यातली खरेदी करा. नाचणी आहे, ज्वारी, बाजरी, त्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढत नाही आपल्याला किंवा शुगर वाढत नाही पण आपलं हेल्थ चांगली राहते, त्याचाही आपल्याला लाभ घेता येईल. आणि याचबरोबरीने इतरही आपले जे लाभार्थी आहेत, इथे जी आपले मंडळी आहे, त्यांनाही सांगावं की त्यांनी हे पक्षाला भेट द्यावी, बघावं ऐकलं राणी मग कसं वाढू हे आपल्याला बघता येईल. त्यामुळं हंसराज राऊत मला इथे बोलवलं, संधी दिली मला आणि आयोगासाठी आयोगाने आपल्या आयोजकाने मला जे काही सांगितलं त्याबद्दल मी त्यांचा धन्यवाद देतो. मला बोलवलं, सत्कार केला, त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र. आरोग्य आणि विक्री दोन्ही या ठिकाणी
पक्ष बाजे महिला आर्थिक विकास महामंडळ महिला व बाल विकास विभाग जिल्हा या सगळ्या भेट द्यावी आणि जे याचे महत्त्व आहे ते जाणून आपण या ठिकाणी विक्री करून खरेदी करून घ्यावी अशी विनंती या कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात आपण पोहोचलेले आहोत आणि आमंत्रित करतोय जिल्हा माहिती अधिकारी श्री रवी विजय सर प्रदर्शनीसाठी उपस्थित कार्यक्रमाचे उद्घाटक आदरणीय सीईओ सर पाटील सर हे उपस्थित राहिले वेळात वेळ काढून यासाठी मी त्यांचे केंद्रीय संचार ब्युरो आणि जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने आभार मानतो. त्याचप्रमाणे आपल्या जिल्ह्याचे त्यांच्याबद्दल त्यांचेसुद्धा मी आभार व्यक्त करतो. विशेष म्हणजे त्यांनी हे प्रदर्शन अन्य ठिकाणीसुद्धा भरवण्याची इच्छा व्यक्त केली त्याबद्दलसुद्धा त्यांचा मी आभारी आहे आणि सर यासाठी मी स्वतः प्रयत्न करेन. त्याचप्रमाणे केंद्रीय संचार ब्युरोच्या सहाय्यक संचालक श्रीमती निकिता जोशी मॅडम ह्या मुंबईहून आमच्या गोंदियात आल्या आणि त्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित दर्शवून त्यासाठी त्यांचे मी आभार मानतो. आणि हे प्रदर्शन इथे भरावं यासाठी सुरुवातीपासून अतिशय चांगल्या प्रकारे आम्हाला मदत करणाऱ्या आणि प्रत्येक टप्प्यावर या कार्यक्रमाची तयारी कुठपर्यंत आली काय आली त्याची अस्थाने चौकशी करणाऱ्या आपल्या निवासी उपजिल्हा अधिकारी श्रीमती बेलपत्रे मॅडम यांचेसुद्धा मी आभार व्यक्त करतो. आणि हा पूर्ण सेटअप ज्यांनी लावला आणि ज्या या प्रदर्शनाचे हंसराज राऊत यांचे विशेष आभार मानतो आणि आपण सर्वांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा. सगळे स्टॉलधारक सगळे कार्यालय प्रमुख या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम संपला असे जाहीर करतो. थँक्यू. धन्यवाद. Good job. Good job.